निसर्गानं नटलेल्या कोल्हापूरला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसा साहित्य क्षेत्राचा सुद्धा खूप मोठा वारसा आहे अनेक लेखक साहित्यिक आणि प्रकाशक या मातीत जन्माला आले याच मातीत घडले त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात वाचकांची सुद्धा संख्या कमालीची आहे हाच वाचकवर्ग टिकला पाहिजे त्यांची संख्या वाढली पाहिजे अशी अभिनव संकल्पना कृष्णा देवटे यांना सुचली प्रत्यक्ष पुस्तकांकडे आजची पिढी वळत नाही असं उपहासानं आपण म्हणून जातो मात्र हीच पिढी त्यांच्या युगातील माध्यमातून ज्ञानार्जन करत असते इंटरनेट सोशल मीडिया याचा वापर आणि त्यातून वाचन संस्कृती टिकावी आणि ती वाढावी म्हणून कृष्णा दिवटे यांनी चार वर्षांपूर्वी म्हणजेच चौदा जून दोन हजार वीस रोजी हा फेसबुक आणि व्हॉट्सअप समूह सुरू केला होता सुरुवातीला यामध्ये फक्त सहा सदस्य होते आता समूहाच्या व्हॉट्सअपवर पाचशे दहा तर फेसबुकवर पन्नास हजार सदस्य आहेत समूहाच्या स्थापनेपासून समन्वयक पदाची जबाबदारी कृष्णा दिवटे पार पाडत असून त्यांना याकामी सचिन केळकर श्रेया राजवाडे केदार मारुलकर अजिंक्य लाटकर अरविंद लाटकर अविनाश गडवे आणि महेश मानकर यांची मदत होत असते मागील चार वर्षात समूहात मराठी हिंदी कन्नड तमिळ तेलगू इंग्रजीसह देशविदेशातील अनेक भाषांतील पुस्तकांचे परिचय करून दिले जात आहेत या आजवरच्या संपूर्ण प्रवासाला त्यांनी उजाळा दिला आहे की राजीव गांधींच्याने संगणकीकरणाचं युग आणलं आणि त्याच्यानंतर वाचन संस्कृती लोप पावत चालली लोक वाचत नाहीत अशा प्रकारचा जो समज बनलेला होता तो समज दूर करण्याच्या हेतूनं आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या हेतूनं आम्ही या समूहाची स्थापना केलेली होती या समूहाचं कार्य कशा पद्धतीनं चालतं तर आमच्या समूहातले जे सदस्य असतात त्यांना सात दिवसाची जबाबदारी मी देतो सोमवार ते पुढचा रविवार या सात दिवसामध्ये दररोज सकाळी एका नवीन पुस्तकाचा परिचय त्याने फेसबुक आणि व्हॉट्सअपवर करून द्यायचा आणि तो परिचय करून दिला की दुपारी चार वाजेपर्यंत त्या समूहावर केवळ त्या पुस्तकावरची चर्चा होते दुपारी नंतर हा समूह इतर साहित्यिक कलाविषयक संगीतविषयक चित्रपटविषयक किंवा सामाजिक भान असलेल्या कुठल्याही विषयासाठी खुला केला जातो आज या समूहात फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जोडली गेली आहेत इतकंच काय तर इंग्लंड अमेरिका कॅनडा जर्मनी दुबई सिंगापूर इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया इथले मराठी भाषिक साहित्यप्रेमींपर्यंत याची व्याप्ती पोहोचली आहे तर अनेक दिग्गज लेखक साहित्यिक प्रकाशक फोटोग्राफर्स यामध्ये मार्गदर्शन करतायत विश्वास पाटील असतील चंद्रशेखर टिळक असतील अभय सदावर्ते असतील किंवा राधिका कोंटे या समूहात आहेत मो मोनिका गजेंद्र गडकर आहेत रामदास भटकळ आहेत अनिल मेहता आहेत असे खूप मो मोठमोठे प्रकाशक मोठमोठे लेखक मोठे पुस्तक विक्रेते हे ज्या वाचन संस्कृतीशी संबंधित जे घटक आहेत ते सगळे घटक या पुस्तक्रेमीला जोडले गेलेले आहेत पुस्तक परिचय या मुख्य उपक्रमाच्या बरोबरीनं हा समूह इतर अनेक उपक्रम राबवतो त्यामध्ये लेखक आपल्या घरी हा एक प्रमुख उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विश्वास पाटील अच्युत गोडबोले चंद्रशेखर टिळक अरुण म्हात्रे शुचिता नांदापूरकर फडके दीपक करंजीकर सचिन केळकर प्रवीण मानकर विजय जोशी यासारख्या साहित्यिक किंवा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या ऑनलाईन मुलाखती आणि चर्चासत्र घेतली जातात समूह स्थापनेपासून आज ताग्यात दर शनिवारची संध्याकाळ काव्य संध्या म्हणून साजरी केली जातीय तर चार वर्ष समूहाकडून दिवाळी अंक सुद्धा प्रकाशित केला जातोय ज्याचं दिग्गजांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात प्रकाशन सोहळा करण्यात येतो मागील दोन वर्षांपासून लोणावळा इथं वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे इतकंच काय तर या समूहाच्या वतीनं कोल्हापूर आणि चिपळूण इथल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात वस्तू स्वरूपात मदत करून सामाजिक भानही जोपासण्यात आलंय भविष्यात नमोदित लेखकांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा मानस दिवटे यांनी व्यक्त केला आहे आमचे जे सभासद आहेत त्यातले बरेच सभासद हे होतकुरू आहेत नवीन आहेत आणि या समूहाच्या निमित्तानं दररोज वेगवेगळ्या विषयावर लिहायला शिकलेले आहेत तर त्या लेखकांची पुस्तकंसुद्धा म्हणजे प्रकाशात ते यावीत त्यांचं प्रकाशन व्हावं अशा प्रकारचा एक उपक्रम आम्ही राबवायचा विचार करत आहोत त्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकाशकांना आम्ही विचारलेलं आहे आणि या नवी नवोदित लेखकांच्या लेखनाचा दर्जा एवढा चांगला आहे की अगदी अनिल मेहतासारख्या प्रथिथियश आणि ज्यांना प्रकाशन क्षेत्रातलं भीष्माचार्य म्हणता येईल त्यांनीसुद्धा या नवोदित लेखकांची पुस्तकं प्रकाशित करायला तयारी दाखवलेली आहे त्याच्याच आम्ही आमचा जो लेखक आपल्या घरी हा उपक्रम राबवत असतो तर त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा कमी करून अधिकाधिक लेखकांना वाचकांच्या समोर आणायचं आणि त्यांच्याबरोबरचा संवाद वाढवायचा एक ज्याला दिशादर्शक अशा प्रकारचं चळवळ त्यातनं उभी राहावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे विशेष म्हणजे मागील चार वर्षात एकाही दिवसाचा खंड न पडता अखंडितपणे पुस्तकप्रेमी समूहानं विविध भाषेतील एक हजार चारशे साठपेक्षा अधिक पुस्तकांचा समाज माध्यमांवर परिचय करून दिला आहे माध्यमांवर सुरू केले जाणारे बहुतेक उपक्रम अल्पजीवी ठरतात सामाजिक भान जोपासत या माध्यमातून हा समूह येणारी पिढी ही वैचारिक घडवण्याचं काम करत आहे साता समुद्रापार पोहोचलेल्या या समूहाची घोडदौड अशीच सुरू राहील यात शंका नाही